नमस्कार, माधुरीज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत बोकड कालान। नाव जरी तुम्हाला गमतीशीर वाटत असेल पण या रेसिपीचं नाव हेच आहे। एक नंबर ही रेसिपी लागते चवीला। अख्ख्या जगात तुम्ही कुठेही गेलात तरी अशी डिश तुम्हाला शोधूनही सापडणार नाही, एवढी भन्नाट टेस्टी ही डिश लागते। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर बोकड काला बनवण्यासाठी मी इथे दोन सकाळी बनवलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत। बेसिकली बोकड काला शिळ्या भाकरीचा बनवला जातो। आज आपण चपातीचा बनवणार आहोत। ताजी भाकरी किंवा चपाती कुस्करली तर त्याचा थोडा लगदा होतो, पण जर सकाळची चपाती, संध्याकाळी किंवा रात्रीची शिल्लक राहिलेली चपाती असेल तर छान बारीक काला मोडता येतो। अशा प्रकारे दोघी हाताने असा कुस्करून घ्यायचा, बारीक काला करून घ्यायचा आहे। पारंपारिक खानदेशी रेसिपी आहे ही। खानदेशात प्रत्येक घराघरामध्ये अजूनही बोकड काला बनवला जातो। आमच्या लहानपणी तेव्हा खेडेगावात आम्हाला मॅगी, नूडल्स हे प्रकार काही माहिती नव्हते। मधल्या वेळेत मग भूक लागली की मग आजी किंवा आई पटकन सकाळच्या जेवढ्या उरलेल्या चपात्या किंवा भाकरी असतील त्या कुस्करून हा बोकड काला बनवला जायचा। ज्यांना भूक नसायची ते पण मग बोकड काला केला म्हणजे आवर्जून खायला तयार असायचे, एवढा टेस्टी हा काला लागतो। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, चपात्या मी इथे बारीक चुरून घेतलेल्या आहेत। त्यात आता आपण बाकीच्या वस्तू पण घालूया। एक छोटा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे। 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या तुकडे करून घेतलेल्या आहेत। असा कच्चा लसूण घातला तर त्याचा खूप छान फ्लेवर येतो या काल्यामध्ये, त्यामुळे नक्की घाला। त्यानंतर थोडीशी कच्ची कैरी बारीक चिरलेली घालायची आहे। इथे माझ्याकडे लसूणची चटणी आहे, ती 1 चमचाभर घालते मी। जर तुमच्याकडे ही चटणी नसेल तर त्याऐवजी लाल तिखट थोडं जास्त घालायचं आहे। त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट घालते मी यात। तुम्ही इथे सुक्या लाल मिरच्या कुस्करून पण घालू शकता किंवा रेड चिली फ्लेक्स असतील ते देखील इथे वापरू शकता। त्यानंतर अगदी थोडं 1/2 चमचा मीठ घालते मी यात। चपातीमध्ये पण मीठ घातलेलं असतं, पण जर तुम्ही चपातीत मीठ घालत नसाल तर मीठ थोडस जास्त घालायचं। त्यानंतर मी इथे हे घरी बनवलेलं कैरीचं लोणचं आहे, त्याचा खार 2 ते 3 चमचे घालते। आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। त्यानंतर इथे मी उडदाचा एक मोठा पापड भाजून घेतलेला आहे, छोटे असतील तर 2 घ्यायचे। हातानेच असा कुस्करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता 2 ते 3 चमचे कच्चं तेल घालते मी यात। जर शेंगदाण्याचं तेल असेल तर त्याची खूप छान चव लागते या काल्यामध्ये। काला आता हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे। सगळ्या वस्तू छान एकजीव झाल्या पाहिजेत, त्यात सगळे फ्लेवर्स छान उतरले पाहिजे। घरात किती पण पंचपक्वान्न केलेले असले आणि जर घरात हा बोकड काला बनवला तर पंचपक्वान्न राहतात बाजूलाच आणि यालाच सर्वात जास्त पसंती दिली जाते। ज्यांनी कोणी हा बोकड काला खाल्ला असेल, ज्यांना याची चव माहिती आहे, त्यांच्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटत असेल। खूपच टेस्टी चविष्ट असा हा बोकड काला लागतो। घरात कुठलीही भाजी नसली तरी पण पटकन तुम्ही हा टेस्टी चटपटीत काला लगेच बनवू शकता। बऱ्याचदा तोंडाची चव गेलेली असते, 30-30 भाजी पोळी आणि राईस खाऊन कंटाळा आलेला असतो, अशा वेळेस तुम्ही हा चविष्ट काला पटकन बनवू शकता, त्यामुळे तोंडाला पण छान चव येते। काला आता छान एकजीव करून घेतलेला आहे मी। त्यात आता भरपूर बारीक चिरलेली ताजी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। परत एकदा छान मिक्स करून घेऊ। बघूनच बघा तोंडाला पाणी सुटतंय, मग तुम्ही पण नक्की बनवून बघा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। अशाच साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।